पाहतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आता बाहेर निघालेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राजकीय भेटीगाठी वाढलेल्या आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सपत्नीक भेट घेतलेली आहे। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असली तरी देखील या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, कारण एकंदरीतच महायुतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यांची युती होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच या राजकीय भेटीगाठी सध्या सुरू झालेल्या आहेत। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे, मात्र तरी देखील या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची महत्त्वाची ही भेट झालेली आहे। माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, प्राजक्ता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन श्रीकांत शिंदे थोड्या वेळापूर्वीच निघालेले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट जरी घेतली असली तरी अलीकडच्या काळात जर आपण पाहायला गेलं तर सातत्यानं शिंदे फडणवीस सरकारमधील महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात। श्रीकांत शिंदे जवळपास शिवतीर्थ या ठिकाणी अर्धा तास होते। जरीही सदिच्छा भेट असली तरी राजकीय समीकरणांच्या बाबतीत काही चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती अद्याप जरी समोर आली नसली तरी ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींचं सत्र जे आहे हे अलीकडे शिंदे आणि फडणवीस सरकारमधल्या नेत्यांबरोबर होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या काळात युतीमध्ये मनसेचा समावेश असणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। जरी ही आता भेट सदिच्छा म्हणून सांगितली असती तरी राजकीय मन जुळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच विशाल, खरं तर ही सदिच्छा भेट आहे, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट आहे असं म्हटलं जात आहे, मात्र तरी देखील या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झालेली आहे का? मनसेच्या गोटातून किंवा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या गोटातून काही महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे का? प्राजक्ता, अद्याप अशा पद्धतीची कुठची माहिती जी आहे ही दोन्ही पक्षांकडनं आलेली नाहीये। ज्या वेळेला श्रीकांत शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन जात होते त्यावेळेला आणि माध्यमांनी त्यांना विचारलं होतं की नेमकं या भेटीबाबत प्रतिक्रिया देण्यात येते किंवा फक्त सदिच्छा भेट होती का, याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर जे आहे ते देणं टाळलेलं आहे। त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना या ते प्रवक्ते सुद्धा जे आहेत ते शिवतीर्थ या ठिकाणी आले होते त्यांच्याकडनंही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ही देण्यात आलेली नाही। जवळपास ही अर्धा तास चर्चा जी आहे ही शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेची मन जी आहेत ही युतीबरोबर जुळणार आहेत काय पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी जो दीपोत्सव शिवाजी पार्क मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली होती। त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे जी आहे युतीमध्ये समावेश होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्राजक्ता। निश्चितच विशाल, खरं तर आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी तसे संकेत देखील दिलेले आहेत की आमची मन जुळलेली आहेत, फक्त वरच्या तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, हे एक स्पष्ट संकेत त्यांचे म्हणावे का? नक्कीच, हे एक प्रकारचं एक सूचक वक्तव्य आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की फक्त मनजेत ही जुळलेले आहेत, मात्र
ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यात सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की स्वबळावरती लढण्याची तयारी ठेवा, कार्यकर्त्यांना तशा पद्धतीचे आदेश सुद्धा जे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून देण्यात आले होते. मात्र आता मनसे नेत्यांकडनं युतीच्या बाबतीत मन जुळली असल्याची माहिती जी आहे ती राजू पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेली तर आता थोड्या वेळापूर्वी श्रीकांत शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे युतीमध्ये समावेश होते का हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर शिवतीर्थावर मनसैनिकांची एक प्रकारे आपल्याला गर्दी देखील पाहायला मिळते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. सपत्नीक त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास ही भेट झालेली आहे आणि यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे काही कळू शकलेलं नाहीये. मात्र ही सदिच्छा भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट असल्याचं बोललं जात आहे. मात्र तरी देखील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे या तीनही पक्षांच्या महायुतीची चर्चा आता एकंदरीतच या भेटीगाठींवरून सुरू झालेली आहे. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बैठक झालेली आहे. यावर अधिक बोलण्यासाठी मनसेचे नितीन सरदेसाई हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीनजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. या राजकीय भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेच्या भेटी सध्या सुरू आहेत. नुकतीच श्रीकांत शिंदे यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आहे. भेटीचं नेमकं कारण काय, महायुती होणार का? माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीमध्ये कुठल्या महाराष्ट्राची संस्कृती असं सांगते की विविध क्षेत्रातली लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटत असतात आणि त्यामुळे ही भेट सुद्धा त्यापैकीच एक आहे. त्यामुळे तात्काळ त्याच्यामधून राजकीय अर्थ कुठल्याही प्रकारचा काढणं किंवा महायुती किंवा अशा पद्धतीची कुठलीही चर्चा आत्ता सुरू करणं हे योग्य होणार नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी अशा पद्धतीच्या भेटी होत असतात आणि यापुढेही होत राहतील. बरं, महाराष्ट्राची संस्कृती म्हणून ही एक सदिच्छा भेट आहे, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र तुमचेच आमदार राजू पाटील यांनी देखील म्हटलंय मन जुळलेली आहेत, वरच्या तारा जुळल्या की सगळं जुळून येईल. मग कदाचित राजू पाटीलना त्याबद्दल अधिक माहिती असेल, ती नंतरची गोष्ट आहे जी काय असेल. पण आता माझ्या जी काही माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे हे एक सदिच्छा भेटीचा प्रकार आहे. बरं, राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी ज्या होणार असतात त्या जर सर्व आत्ता भाकीत करणं त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी कळत जातील. पण आज तरी ही सदिच्छा भेट आहे अशी माहिती मला, असं माझ्याकडे एवढीच माहिती आहे आता. बरं नितीनजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर सध्या तरी ही फक्त दिवाळीची शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाली असल्याचं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोघांची ही महत्वाची भेट झाली. जवळपास अर्धा तास त्यांच्यामध्ये ही बैठक झाली, ही भेट झाली असं म्हणूया. आणि यावेळी सध्या शिवतीर्थावर मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केलेली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे. मात्र तरी देखील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे या तीनही पक्षांच्या महायुतीची चर्चा एकंदरीतच सुरू झालेली आहे. कारण आमच्या सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरच्या तारा जुळल्या की सर्व जुळून येईल असं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील म्हटलं होतं. आणि त्यामुळेच आता या चर्चा अधिकच वाढलेल्या आहेत. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी सध्या मनसैनिकांनी देखील गर्दी केलेली आहे. शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी मनसैनिकांची मोठी गर्दी झालेली आहे. नुकतंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास ही त्यांची भेट झाली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळू शकलेलं नाही आहे. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची महत्वाची भेट झालेली आहे. श्रीकांत शिंदे हे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे, मात्र तरी देखील एकंदरीतच या राजकीय भेटीगाठी वाढल्यामुळे आता भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यांच्या महायुतीची चर्चा सुरू झालेली आहे। सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीचं औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मनसैनिक देखील आता शुभेच्छा देत आहेत। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी मनसैनिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे।